प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. विशेषतः आता ज्या शेतीमध्ये आपण आहोत तिथे पुराचं पाणी थांबल्यामुळे कापसाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि आता बोंड काळी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीच मिळणार नाही अशी अवस्था त्या ठिकाणी तयार झाली आहे. मला असं वाटतं की ही विशेष परिस्थिती आहे, त्यामुळे सरकारने विशेष मदत या परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्याला केली पाहिजे. कारण आता गेले 2 वर्ष सातत्याने काही ना काही आपत्ती ही शेतकऱ्यावर येते आहे आणि अशातही मेहनत करून आपण पाहू शकतो की जर या ठिकाणी पूर आला नसता अतिशय चांगलं पीक यावर्षी होतं. आताही आपल्याला पाहायला मिळत आहे की चांगली बोंडं सगळी नीट आली होती, पण या पुरामुळे मात्र पूर्ण सगळा कापूस हा खराब झालेला आहे. त्यामुळे मी सरकारला मागणी करतो की सरकारने तात्काळ या ठिकाणी भरघोस मदत जी आहे ती केली पाहिजे. नाही, निश्चितच असं आहे की ओला दुष्काळ हा जाहीर झालाच पाहिजे, त्याबद्दल काही दुमतच नाही आहे. आपल्या मुळातच काय की जे दुष्काळाचं मॅन्युअल आहे त्या मॅन्युअलमध्ये ज्या काही वेगवेगळ्या पद्धती सांगितल्यात याला आपण कदाचित ओला दुष्काळ म्हणण्याच्याऐवजी पूर परिस्थिती म्हणू शकतो, अतिवृष्टी म्हणू शकतो, जे आपल्या मॅन्युअलमध्ये म्हटलेलं आहे त्याला काहीही म्हणा, पण त्याला तात्काळ आपत्ती घोषित करून आणि त्या संदर्भातली मदत ही शेतकऱ्याला झाली पाहिजे. आपल्या लक्षात असेल की मागच्या काळामध्ये आपण विम्याची मदत करत होतो आणि वेगळी मदत देखील करत होतो, आता दोन्ही मदत शेतकऱ्याला मिळत नाही, ही अतिशय अडचणीची परिस्थिती आहे. देवेंद्रजी, मोठ्या प्रमाणात पीक नासाडी असताना आणेवारी जी आहे ती 50% जास्त दाखवलेली आहे. नाही, आता तर या ठिकाणी तुम्हाला आणेवारी काढायची, कारण तुम्ही नजर आणेवारी जरी काढली तरी लक्षात येत आहे ना किती मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता या ठिकाणी हा आणेवारीचा खेळ बंद केला पाहिजे आणि सरसकट आपल्याला पाहायला मिळत आहे ती सरसकट नुकसान धरून त्यानुसार आपण जे काही शेतकऱ्यांना ती मदत केली पाहिजे.